बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी. नवा इम्पेरिकल डेटा मुख्य सचिवांना करण्यात आला सादर. पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे मुंबईसाठी प्रयाण. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने केली पाहणी. आणि ढगफुटीनंतर 4 दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. भाविक बालटाल मार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची संख्या आणि राजकीय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठिया यांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. आजच्या सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे. अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. इम्पेरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देता येणार नाही असा निर्णय देत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केले होते. त्यामुळे आता हा अहवाल तयार करून पुन्हा कोर्टात सादर करण्यात आला आहे. आता यावर कोर्ट काय निर्णय देतं ते महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न करूनही ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. शेवटी राज्य सरकारने नवा ओबीसी आयोग नेमून पुन्हा नवीन इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम केलं. त्यानंतर हा नवा डेटा मुख्य सचिवांना सादर करण्यात आलाय. 21 तारखेला उमेश कोल्ही यांची हत्या झाली. त्यानंतर आम्ही सातत्याने पोलीस आयुक्त आरती सिंग यांना जेव्हा या हत्येसंदर्भात विचारणा केली त्यावेळी ही हत्या रॉबरीतून झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तत्कालीन पालकमंत्री ठाकूर यांच्या दबावातच गुन्हा दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मास्टर माइंड इरफान खान यांच्यासोबत माझे व खासदार नवनीत राणा यांचे कोणतेही संबंध नसून तो काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा पलटवार अमरावती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलाय. खासदार नवनीत राणा यांनी जे गृहमंत्र्यांना पत्र पाठवले ते 29 तारखेला पाठवले, मात्र 27 तारीख त्यावर अनावधानाने झाली अशी सारवासारव सुद्धा आमदार रवी राणा यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रवी राणा दाम्पत्यावर आरोप करून उमेश हत्याकांड प्रकरणी राणा दाम्पत्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. एक सवाल आहे की 21 तारखेला घटना झाली आणि 21 तारखेपासून तर जवळपास 2 तारखेपर्यंत अमरावतीचे पोलीस या प्रकरणाला रॉबरीच्या दिशेने तपास सुरू केला होता. तुमच्याच प्रेशरमुळं अमरावतीच्या CP आरती सिंग या प्रकरणाला जी हत्या झाली, जी खऱ्या अर्थानं नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याबद्दल ही हत्या झाली, हा विषय दाबून रॉबरीकडे डायव्हर्ट केला होता. पण 29 तारखेला खासदार नवनीत राणांनी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांना पत्र पाठवून त्यांना विनंती केली की NIAच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे आणि NIAची टीम जेव्हा 1 तारखेला येते त्यानंतर 2 तारखेला पूर्णपणे खुलासा होते की नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याबद्दल कोल्हेंना हत्या करण्यात आली. त्यावेळेस खऱ्या अर्थानं या पोलिसांचा पर्दाफाश, जे अमरावतीच्या CP जे आहे, ज्या खऱ्या अर्थानं पालकमंत्री यशोमतीताई ठाकूरच्या सांगण्यावर हे प्रकरण दाबण्यामागे लागली होती. आणि गेल्या 21 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत एवढ्या दिवसानंतर 7 तारखेला अमरावतीच्या माजी पालकमंत्री कोल्हे परिवाराच्या घरी जातात, लपून जातात, छुपून जातात, फक्त याच्यासाठी कुठे त्यांचे मुस्लिमचे मतं खराब झाले नाही पाहिजे. तर मला यांना म्हणणं आहे की हा कार्यकर्ता, मी आपल्याला दावा करतो, काँग्रेसचा सदस्य आहे. सदस्य फॉर्म त्यांनी जो भरलेला आहे त्याच्या संदर्भातसुद्धा थोड्या दिवसात आपल्याला माहिती मिळेल. अनेकदा तो उद्धव ठाकरेंच्या बॅनरवर झलकलेला आहे. त्याचे बॅनरसुद्धा तुम्ही सगळे पाहिले आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरवर महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये नेहमी हा इरफान आम्हाला दिसलेला आहे. आणि माझा कधी कार्यकर्ता होता नाही, कधी कार्यकर्त्यामधून त्याला मी भेटलो नाही.
आणि कुठल्याही प्रकारचा माझा त्याचा कवडीचाही संबंध नाही. पण मी आपल्याला सांगतो, या सगळ्या गुन्हेगारांना भर चौरायामध्ये आणून फाशी दिली पाहिजे आणि कोल्हे कुटुंबाची केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्यांना न्याय दिला पाहिजे. ही माझी वारंवार मागणी होती. आणि एक हिंदू असे कोल्हे जे हिंदुत्वाचा विचार घेऊन समोर जात होते आणि त्या हिंदुत्वाचा खून करण्याचं काम ज्या मारेकऱ्यांनी केलं आहे त्यांना फाशी सजा झाली पाहिजे. आणि काँग्रेसचा एकसुद्धा नेता, एकसुद्धा आमदार, पालकमंत्री, माजी मंत्री कोणीही गेल्या 25 दिवसामध्ये कोल्हे कुटुंबाकडे का गेलं नाही? कारण की फक्त काँग्रेसला मुस्लिम मताचं राजकारण खराब नाही झालं पाहिजे, मुस्लिम मताला कुठलं दागबोर नाही लागला पाहिजे. या उद्देशानं एवढी मोठी हत्या झाल्यानंतरसुद्धा यशोमती ठाकूर 30 दिवसानंतर कोल्हे कुटुंबाच्या घरी जाते हे खऱ्या अर्थानं आमचं दुर्भाग्य आहे. जेव्हा 21 तारखेला घटना झाली, वारंवार पोलिसांना विचारलं, CP ला विचारलं, त्यांनी सांगितलं तपास सुरू आहे. जेव्हा माहीत झालं की 29 तारखेला उदयपूरची घटना झाली आणि उदयपूरची घटना जेव्हा खासदारांना माहीत झालं, आम्हाला माहीत झालं की घटना झालेली आहे आणि त्या आधारावर याचा तपास झाला पाहिजे कारण कोल्हे हिंदुत्ववादी आहे, तेव्हा माहीत झालं की हे रॉबरीचं केस समजून याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचा दबाव, यशोमती ताईचा ठाकूरचांचा दबाव या CP वर आहे. तेव्हा आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करून NI कडनं पूर्ण या चौकशीची मागणी केली. NI ची टीम जेव्हा 1 तारखेला येते तेव्हा 2 तारखेला पर्दाफाश होते की नुपूर शर्माची पोस्ट केल्यामुळं कोल्हेंचं हत्या झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तर मला असं वाटतं की उदयपूरची घटना जर 28 झाली तर 27 पत्र देण्याचं कारणच नाही आहे. 27 तारीख चुकीच्या पद्धतीनं टायपिंग मिस्टेक झाली होती, 10 मिनिटात ते करेक्शन केली आणि 29 तारीख टाकून ते पत्र व्हायरल केलं आणि अमित शहाजींना सुद्धा फॅक्स केला, मेल केला आणि त्यांच्याकडे सुद्धा पोहोचवण्यात आला. भोयर आणि पवार या शब्दांमधील 1 कॉमा शासकीय कागदांमध्ये गाळल्या गेल्यामुळे या जातींच्या शैक्षणिक तसेच इतर विकासावर गंभीर परिणाम होत आहेत. केंद्रीय शासनाच्या दप्तरी याबाबत अनेक वेळा पायपीट केल्यावरही अजूनही परिस्थिती जैसे थे असून या समाजाला केंद्र शासनाच्या योजनांपासून अलिप्त राहावे लागत आहे. याबाबत VKB News ने या समाजाच्या संस्थांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. नमस्कार मित्रांनो, लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रत्येक समाजाला स्वतःचा विकास करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अर्थात लोकशाही तो अधिकार स्वतःहून त्यांना देते, किंबहुना शासन दरबारी त्यांच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले जातात. यामध्ये अनेक गोष्टी ज्या शासन दरबारी होता होता राहून जातात त्यामुळं सगळ्यात जास्त त्रास होतो तो त्या समाजांना. असाच एक समाज आहे ज्याचं नाव आहे भोयर पवार. मी भोयर आणि पवार ह्या शब्द वापरताना मधात थोडा पॉज घेतला. हा पॉज तेव्हा घेतला जातो जेव्हा त्यामध्ये अल्पविराम असतो आणि ह्याच अल्पविरामाची ही पूर्ण कथा आहे. आता ही नेमकी सुरू कशी झाली, प्रत्येकाला याबद्दल उत्कंठा असेल की हे नेमकं आहे काय. तर मित्रांनो, 1 कॉमा नसल्यामुळं या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय म्हणजे केंद्राच्या लेवलवर असलेल्या स्कॉलरशिपपासनं मागे ठेवलं जात आहे आणि अनेक गोष्टींपासनं समाजही थोडासा दुरावला जातो आहे. आता ही पूर्ण कथा कशी आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत श्रावणजी फरकाडे आहेत. फरकाडे सर, मला सांगा की नेमकं हे प्रकरण काय आहे. हां नमस्कार. प्रत्येक जातीला, ज्या OBC मध्ये ज्या जाती मोडल्या जातात त्या जातीला एक राज्यामध्ये आरक्षण असतं आणि एक केंद्रामध्ये आरक्षण असतं. तर राज्याच्या ज्या इन्स्टिट्यूट आहे, ज्याचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणा किंवा त्याचे गव्हर्नमेंट सर्व, तर ह्याकरता राज्यांनी त्यांना आरक्षण दिलं जातं. आणि केंद्रामध्ये केंद्रीय ज्या इन्स्टिट्यूट आहे जसे NIT IITs आहेत तर त्या ठिकाणी एज्युकेशनकरता केंद्र सरकारकडनं त्यांना आरक्षण दिलं जातं. आपल्या समाजाला, भोयरपवार समाजाला मागच्या 1996 राज्यामध्ये आरक्षण दिलं होतं आणि त्याचवेळेस केंद्रामध्ये पण आरक्षण आपल्याला मिळालं होतं. त्यामध्ये आपल्याकडे वर्धा तटीय आपण भोयर ही जात नमूद करतो आणि भंडारा गोंदियाकडे पोवार जात नमूद करतो आणि भिलाई किंवा तुम्ही इकडं बैतुल्ला घ्याल छिंदवाडा इकडे आपण पवार हे जात लावत असतो. पण ह्या सगळ्या जाती एकाच क्रमांकावर अनुक्रमांकावर आहेत. 1996 गजेटमध्ये सगळ्या जातींना आरक्षण महाराष्ट्रात होतं आणि केंद्रामध्ये होतं. काय झालं की 1998 नवीन गजेटचे तयार झालं आणि त्या नवीन गजेटमध्ये चुकीने भोयर आणि पवारचा मधला जो कॉमा होता तो कॉमा वगळण्यात आला. या शासन दरबारची चुकीमुळे असेल किंवा क्लरिकल चुकी मिस्टेकमुळे असेल. आणि त्यावेळेस काय होतं की ऑनलाईन ही प्रक्रिया नव्हती, त्यामुळे आम्हाला तो जो प्रकार जो आहे तो लक्षात येत नव्हता. ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रकार ऑनलाईन झाला, सगळ्या कास्टचे सर्टिफिकेट्स काढणे किंवा त्याच्यामध्ये अपलोड करणे
ह्या ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे ती पवार जात त्या 2000 जवळपास 2000 आणि 2000 पुढे 2007 ते जवळपास हे आमच्या प्रकरण लक्षात आलं की सेंट्रल सर्टिफिकेट आणि केंद्रीय सर्टिफिकेट काढत असताना पवार त्यामध्ये जात ही दिसत नसायची. त्यामध्ये भोयर पवार ही कॉमन जात आम्ही आम्हाला बघायला मिळाली. तर हा कुठला प्रकार म्हणून आम्ही त्या बऱ्याचदा बैठकी घेतल्या, पण भोयर पवार ही जात कुठे अस्तित्वात नाही आहे. एक भोयर आपण लिहू शकतो, पवार लिहू शकतो किंवा पोवार लिहू शकतो. तर बरेचदा आम्ही 1996 गजेट वापरून त्या बरेच कास्ट आम्ही त्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर आम्ही एकदा बैठक घेतली सगळ्यांनी संघटनेनी नागपूरमध्ये आणि याच्यावर काय तोडगा करता येईल म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं आधी पत्र लिहिलं आयोगाला. तिथे पिछडा आयोगाची स्थापना तर सरकारने केली होती, पण त्या आयोगाकडे अध्यक्षच नव्हतं. मग आपण पाठपुरावा करून त्या आयोगाला अध्यक्ष मिळाले मिस्टर साहाणी म्हणून. पण त्यांचा कार्यकाल संपला 2022 जानेवारीमध्ये. तर त्यावेळेस आम्ही त्यांना बरेच निवेदन दिली, बरेचदा भेटलो आम्ही त्यांना आणि आमच्या प्रकरणाची त्यांना माहिती करून दिली. तर त्यांनी पण माहिती आमच्याकडनं मागून आमचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी त्यांना आम्ही पत्रव्यवहाराद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांना सबमिट केले. त्यावर त्यांनी म्हणाले की ही शासकीय चूक आहे, आमच्याकडनं झालेली चूक आहे, तर त्याला आम्ही दुरुस्त करू. त्यांचा अहवाल जोपर्यंत शासनाला जात नाही तोपर्यंत शासन त्याच्यावर काही निर्णय घेत नाही. त्यामुळे काय झालं की 2017 रोहिणी आयोगाची स्थापना केली होती जातीचे वर्गीकरणासाठी, उपवर्गीकरणासाठी. मग जातीचे उपवर्गीकरणासाठी त्यांना 6 महिन्याची जी मुदत दिली होती, त्या 6 महिन्यानंतर ते जे बऱ्याचदा त्यांना म्हणजे एक्सटेन्शन मिळालं की आता हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, असं करता करता त्यांना 13 महिन्यांदा त्या आयोगाला मुदतवाढ मिळाली. मुदतवाढ मिळाल्यानंतर मग आयोगाचे जे काही प्रकरण होते पिछडा आयोगाकडे, ते प्रकरण त्यांनी काही यांना हस्तांतरित केलं आयोगाला, रोहिणी आयोगाला. आणि आता पिछडा आयोगमध्ये सध्या कुठल्याच प्रकरणावर काम होत नाही आहे. हां, समाज कल्याण. त्यानंतर आम्ही समाज सोशल जस्टिस आणि मागासवर्गीय जे डिपार्टमेंट आहे दिल्लीचं, हां, त्याला म्हणतात सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री. ह्या यांच्याकडे आम्ही बऱ्याचदा अप्रोच केलं. त्यांच्या मंत्री यांना माननीय आमचे खासदार भंडाऱ्याचे खासदार जय सुनील जी मेंढे सरांसोबत, नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि दिव्या सरांच्या माध्यमातून मिनिस्टर सरांची आम्ही भेट घेतली. त्यांना हा विषय समजून सांगितला की हा आमचा हा विषय असा झालेला आहे, ह्यावर फक्त हे क्लरिकल मिस्टेक आहे, त्याला तुम्हाला दुरुस्त करावा लागेल आणि तुम्ही करू शकता. याला कुठली मोठे याची कॅबिनेटची मंजुरी किंवा कुठल्या आयोगाचं याला पत्र शिफारसपत्र नको आहे असं आमचं म्हणणं आहे. पण त्यांनी सांगितलं की जे हे प्रोसेस आपल्याला करावं लागेल. मग त्यांनी ते प्रकरण सगळ्या आयोगाकडे दिले, रोहिणी आयोगाकडे, आम्हाला तिथे पाठवलं. मग रोहिणी आयोगाकडे आम्ही गेले असता आम्ही सगळे प्रकरणं त्यांना दिले, त्यांच्या आमचं काय त्रुटी आहे आणि काय म्हणणं आहे, त्याचे GRसोबत आम्ही सगळे ॲप्लिकेशन त्यांना जोडले, त्यांना सगळी माहिती पुरवली. तर आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही आत्ता 2022 जूनमध्ये त्यांना भेटायला गेलो. तिथे प्रत्यक्ष आमची भेट झाली, आमचे रावसाहेब सोबत होते, चोपडेसाहेबसोबत होते आणि मेंढेजीसोबत होते. त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला की तुमचा प्रकरणाचा सगळा अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर सगळा अहवाल तयार आहे आणि तो मी लगेच शासनाला आम्ही सबमिट करू. पण आत्ता आमच्या असं लक्षात आलं म्हणजे आत्ता परवा पेपरमध्ये किंवा बातम्यात कळलं की त्या आयोगाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. तर आमचा त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे की ज्या जातीच्या 66 केसेस पूर्ण भारतामधल्या 66 केसेस आयोगाकडे ज्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर आमचं म्हणणं आहे की त्या केसेस त्यांनी आधी कॅबिनेटला सबमिट करावं, सरकारकडे त्या सबमिट करावं, त्यानंतर जे काही त्रुटी असेल ज्याच्या किंवा नवीन जातीचा काही प्रश्न असेल तो त्यांनी त्यामध्ये मांडावा, हे आमचं असं म्हणणं आहे. केंद्रामध्ये रोहिणी आयोगाकडे 66 केसेस पेंडिंग आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्राकडे जवळजवळ 108 जातीचे प्रकरण पेंडिंग आहेत. म्हणजे एकंदरीत हा भरपूर लांब असा प्रवास तर झाला निश्चितपणे. एकंदरीत आपणही एका संघटनेचे अध्यक्ष आहेत, युवा भोरपड मंचाचे आपण अध्यक्ष आहात, सोबतच अखिल भारतीय भोरपड महासंघाचे अध्यक्ष राऊतसाहेबही आपल्यासोबत आहेत. या संपूर्ण कार्यामध्ये राऊतसाहेब मला सांगा, संघटनांनी कशा पद्धतीनं कार्य केलं? कारण की महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समाज मनाचं इच्छा असते की प्रतिनिधित्व करण्याचं काम ते संघटनांनी करावं. आपणही संघटनेचे अध्यक्ष आहात, दोन्ही संघटनांचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, कशा पद्धतीनं कार्य सुरुवात झाली? काय झालं की हे प्रकरण जेव्हा 2017 हाताळलं होतं तेव्हा जसं की फरकाडे साहेबांनी सांगितलं अध्यक्ष नव्हतेच, 3-4 वर्ष एक प्रकारे फरकाडे साहेब काम करत राहिले, परंतु नंतर हे महासंघांनी त्याला सपोर्ट करावं या दृष्टीनं आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं. त्या शिष्टमंडळामध्ये मी, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, मोरेश्वर भादे, अजय खवसे
अजय फरकाडे या लोकांना घेण्यात आलं आणि यांनी तातडीने पुण्याला आधी जाऊन तिथून मागासवर्ग आयोग राज्य मागासवर्ग आयोगाला संपर्क करून जे काही कागदपत्र पाहिजे होते ते काढून आणले आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा यांना पुन्हा जावं लागलं. मग कसं काय करायचं त्या दृष्टीनं मग दिल्लीला रोहिणी आयोगाकडे हे सगळं पत्र पाठवण्यात आले. रोहिणी आयोगाकडे पत्र पाठवल्यानंतर कोणत्याही गोष्टी ह्या जर करायच्या असल्या तर जनरली अर्थची आवश्यकता असते. त्या दृष्टीनं महासंघाकडून याची तडजोड करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तीनदा दिल्लीला जाऊन आलेलो आहे आणि या दरम्यान रोहिणी आयोगापासून तर सामाजिक अधिकारी मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला. आत्ता जो 16-2 आम्ही मेंढेसाहेबासोबत अध्यक्ष रोहिणी आयोगच्या माननीय रोहिणीजी यांनाही भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, त्यांना पूर्ण प्रकरण सांगितलं आणि त्या फुल्ली कन्व्हिन्स होत्या की आमचं प्रकरण जे आहे जिनाईन आहे एक प्रकारे आणि ही मिस्टेक आमच्या लेव्हलवरच झाली आहे. त्या मिस्टेकला कोणत्याही प्रकारे आम्ही दुरुस्त करू आणि तुम्हाला न्याय मिळेल याची खात्री त्यांनी दिली. आणि 16 तारखेला जेव्हा त्यांना भेटल्यानंतर आम्ही आश्वस्त झालो की आता आमचं प्रकरण जवळजवळ संपेल आणि आम्हाला न्याय मिळेल. परंतु आत्ता जसं की फरकाडे साहेबांनी सांगितलं पुन्हा या आयोगाची मुदत वाढवली गेली आहे त्याच्यामुळं आम्हाला आता असं वाटतं की ही फक्त आपल्या सरकारच्या दृष्टिकोनातून कशी टालमोटल करायचं आणि प्रकरण पुढे न्यायचं. आणि आम्ही असंच सतत तिथे जायचं असं मला वाटते कारण की जोपर्यंत तिथे जाणार नाही तोपर्यंत ते कन्व्हिन्स होणार नाही आणि ह्या प्रकरणाला आमच्या लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून तिथे जाणंही आम्हाला आवश्यक असते आणि पुन्हा आम्ही आता प्लॅनिंग केलं आहे की काही पत्राचाराच्या माध्यमाने किंवा प्रत्यक्ष एक पत्र माननीय प्रधानमंत्रीला पाठवून त्यांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना निर्देशित करायचं नम्र निवेदन करू असा आमचा विचार आहे. नक्कीच. आता ही संपूर्ण हा संपूर्ण प्रवास आणि या संपूर्ण बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे की एवढं सगळं ऐकल्यानंतर निश्चितपणे या क्वामाचा नसल्यानं नेमका याचा नुकसान नेमकं काय आहे, म्हणजे त्या हे जे समाज आहे भोयर पवार किंवा भोयर आणि पवार आणि पोवार या तिन्ही याच्यामधल्या लोकांना नेमकं नुकसान काय आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर मला सांगा की याच्यामध्ये आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर हे कॉमा असल्या कारणानं नेमका सामान्य म्हणजे मुलांना शिकणाऱ्या मुलांना किंवा इतर मुलांना किंवा समाजातील इतर घटकांना नेमका त्रास काय? भोयर आणि पवारमध्ये कॉमा नसल्यामुळे पवार ही जात केंद्र सरकारमध्ये आपल्याला मिळत नाही, केंद्राद्वारे मिळत नाही. त्याच्यामुळे केंद्रीय ज्या इन्स्टिट्यूट आहे NITs IITs मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहे मेडिकल कॉलेजेस आहे इथे आपल्या पोराला ॲडमिशन मिळणार नाही पवार ह्या कास्टवर. तर काही मुलांच्या कास्टवर भोयर म्हणून आहे तर त्यांना ती ॲडमिशन मिळणार, काही याचे पोवार आहेत त्यांना पण ॲडमिशन मिळणार. पण ज्यांच्या स्टुडंटच्या कास्टवर पवार जे हे जात नमूद आहे त्यांना सेंट्रलच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, त्यांना भाग घेता येणार नाही आणि अल्टिमेटली त्यांना उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की समाजाचं नुकसान होतं, विद्यार्थ्याचं नुकसान होतं आणि ज्या केंद्रामध्ये ज्या काही भरती आहे ज्या काही तिथे नोकरी आहे तिथे पण त्याला अर्ज करता येणार नाही, तिथे त्याला प्रमोशन मिळणार नाही. हा सगळा खूप मोठा नुकसान विद्यार्थ्याचं समाजाचं आहे, समाजाचं म्हणता म्हणता देशाचं पण आहे कारण की हेच उच्च शिक्षित विद्यार्थी किंवा हे नोकरीला लागले ते देशाची सेवा पण करतात, कुठल्याही माध्यमातून देशाची सेवा करतात आणि ते त्यांचं उच्च शिक्षण थांबून जातं. तर हा अन्याय आहे आणि आपल्याला सरकारला हे सांगायचं की सरकार आपलीच आहे, भारत सरकार आपलीच आहे, कायदे आपलेच आहे, नियम आपल्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. फक्त जी त्यांच्या मार्फत जी झालेली चूक आहे तर ती चूक त्यांनी लगेच दुरुस्त करावी आणि समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे आणि आवाहन पण आहे.
हिंदी मध्ये एक म्हण आहे की शब्दों का जो फेर होता है वो नसीब के फेरों से भी ज्यादा बड़ा होता है। याचं उदाहरण अगर शोधायचं झालं तर निश्चितपणे भोयर पवार समाजाशी निगडीत असलेलं आपण सांगता येईल। कारण विचार करा की फक्त एक कॉमा हटवला जातो आणि त्यामुळे एवढे लोक अफेक्टेड होतात। नागपुरात या समाजाच्या लोकांची संख्या ही 2 लाख आहे, संपूर्ण भारतात याची गिनती नाही, पण निश्चितपणे कुठे ना कुठे या समाजाला शासकीय लालफीतशाहीच्या माध्यमातून मागे आणण्याचा प्रयत्न तर नाही ना, असाही कयास पुढे येतोय। कॅमेरामन रोशनसह निलेश फरकाडे, VKB न्यूजसाठी। गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री 11:45 विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले। विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी घोडे चौरे, जिल्हाधिकारी आर विमला, सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोर्जे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे तसेच पोलीस महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीय व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूरपरिस्थितीचा आढावा घेतला। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती व बाधित भागाची पाहणी केली। त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरून विशेष विमानाने रात्री 11:45 प्रयाण केले। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज JEE मेन परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज JEE मुख्य परीक्षा 2022 सत्र 1 जाहीर केलेल्या निकालात महाराष्ट्रातून नागपूरचा अद्वै कृष्ण हा प्रथम आलाय। त्याला 99.99% मिळाले आहे। तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी असून सध्या CBSE 12 निकालाच्या प्रतीक्षेत आहे। परीक्षा दिली आहे, भविष्यात अद्वैला IIT प्रवेश घ्यायचा आहे। अद्वैचे वडील वेस्टर्न कोलफील्ड्सला नोकरीला आहेत। दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर व तालुका विधी सेवा समिती रामटेकच्या संयुक्त विद्यमाने रामटेक न्यायालयामध्ये नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वृक्षारोपण प्रसंगी दिवाणी न्यायाधीश HS सातपुते यांनी वनसंपत्तीचे महत्त्व विशद करून वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संकल्पनेची पूर्ती करत वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात केली। वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी HS सातपुते, सहदिवाणी न्यायाधीश DS सैदाने यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला।
कडुलिंब, रामफळ, आपटे आदी विविध जीवनावश्यक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ढगफुटीनंतर 4 दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. भाविक बालटाल मार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगाम नंतर आज अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे सुरू झाली आहे. 8 जुलै रोजी पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला तर 41 जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. बचाव पथक 3 दिवसांपासून अपघातग्रस्त भागांचा शोध घेत आहे. शुक्रवारी झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आलाय. बाबांचे भक्त पहलगाम आणि बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचले आहेत. जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार 67 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 809 वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात 731 जणांची RT-PCR कोरोना चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात 136 तर शहरात 595 नागरिकांची चाचणी करण्यात आली. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने यातील बाधितांची टक्केवारी निश्चितच वाढली आहे. तर 150 रुग्णांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोमवारपर्यंत 21 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधितांपैकी 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 1 रुग्ण मेयोमध्ये, 5 रुग्ण किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण लता मंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे आणि 3 कोरोनाबाधितांवर मेडिट्रिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. तर 788 बाधित गृहविलगीकरणात आहेत. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.